नमस्कार गुड आफ्टरनून ज्ञानदीप न्यूज अॅनलिस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पाच सप्टेंबर अचे न्यूज आपण डिस्कस करणार आहोत त्याच्याशी रिलेटेड आपल्या परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कोणते मुद्दे नेमके महत्वाचे आहेत काय पद्धतीने आपण न्यूज पेपरचं रिडिंग आणि त्याच्यातून कोणतं कसं अनालिसिस केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत तर सुरुवात करूया सुरुवातीला पहिला मुद्दा आहे ही पहिली केस स्टडी मेन्शन करण्यात आलेली आहे आजच्या द हिंदू न्यूजपेपर मध्ये ती आहे तमिळनाडू राज्य सरकारच्या एका ब्रेकफास्ट स्कीम बद्दलची तमिळनाडू राज्य सरकारकडून एक नवीन ब्रेकफास्टची स्कीम सुरू करण्यात आलेली आहे तिथल्या स्टेट रन जे स्कूल्स आहेत सरकारी शाळा जे आहेत त्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन नाश्ता देणारी एक स्कीम या तमिळनाडू राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे तर त्याच्याबद्दलची ही केस स्टडी आजच्या द हिंदू मध्ये देण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे मिड डे मील स्कीम चा देखील तेवढाच इफेक्ट आपल्याला या सगळ्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये दिसून आलेला आहे मिड डे मील स्कीम देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहिती मिड डे मील स्कीम ची सुरुवात देखील या तमिळनाडू राज्यातूनच झालेली होती ब्रिटिश पिरियडमध्ये ते मद्रास प्रोव्हिन्स मधून मद्रास प्रांत म्हणून ओळखलं जात होतं त्यावेळी एकोणीसशे पंचवीस मध्ये सुरुवातीला हा प्रयोग करण्यात आला होता त्या ठिकाणी मिड डे मील स्कीमचा मध्यान भोजन आहार जो आहे त्याची सुरुवात याच तामिळनाडू राज्यातून किंवा त्यावेळेचं मद्रास प्रांत म्हणून ओळखला जाणार या मद्रास प्रांतातून झाली होती एकोणीसशे ला त्यानंतर या स्कीम चे फायदे बरेच त्या ठिकाणी दिसून आल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरती देश पातळीवरती एकोणीसशे पंच्याण्णव पासून ही स्कीम ही मिड डे मील स्कीम मध्यान भोजन आहार ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत हा मध्यान्न भोजन आहार ही योजना देश पातळीवरती सगळ्या ठिकाणी राबवली जाते आपल्याला माहिती आहे या मिड डे मील स्कीमचं उद्दिष्ट नेमकं काय आहे की शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण कसं जास्तीत जास्त वाढवता येईल हा पहिला उद्देश आहे त्यासोबतच दुसरा उद्देश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रेझेंटिव्ह वाढवून त्यासोबतच त्यांचा पोषणाचा जो मुद्दा आहे तो देखील ऍड्रेस कसा करता येईल या दृष्टीने ही मिड डे मील स्कीम सुरू करण्यात आली होती आपल्याला माहितीये बरेचसे जे गरीब कुटुंब असतात त्यांच्यासमोर लहान मुलांना त्यांचं जे केअर टेकिंग असतं त्यांचं जी काळजी घेणं असतं त्याच्यावरती देखील लक्ष द्यावं लागतं आणि त्यासोबतच कामाला देखील जावं लागतं हे दोन्ही गोष्टी एकावेळी पॉसिबल नाहीत त्याच्यामुळं मुला। लहान मुलांच्या शिक्षणावरती देखील विपरीत परिणाम होत होता आणि त्यांच्या पोषणावरती देखील विपरीत परिणाम होता परिणाम होत होता त्यामुळं ही मिड डे मील स्कीम जी आहे ती फायदेशीर ठरलेली आहे दोन्ही बाजूने शिक्षणातलं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि पोषण हा जो मुद्दा आहे तो देखील त्याच्यामधून ऍड्रेस केला जात आहे त्यासोबतच आता तमिळनाडू राज्य सरकारने परत एकदा ब्रेकफास्ट देणारी या शाळेतल्या मुलांना ब्रेकफास्ट नाश्ता देणारी स्कीम सुरू केलेली आहे याच्या मागं लॉजिक काय आहे नेमकं का। आपल्याला माहिती आपल्याकडं जे प्रामुख्याने स्वच्छता करणारे कामगार असतात किंवा इतर कामांमध्ये गुंतलेले जे कामगार असतात डेली वेजेस बेसिसवरती दैनंदिन रोजगारावरती आधारित ज्यांचं काम असतं अशा व्यक्तींना अशा त्या मुलांच्या आई वडिलांना सकाळी लवकरच घर सोडावं लागतं आणि कामासाठी जावं लागतं त्यावेळी ही हा जो सकाळचा नाश्ता आहे तो विद्यार्थ्यांचा मिस होतो त्या मुलांचा मिस होतो आणि त्याच्यामुळं पोषणाच्या बाबतीत त्यांच्यावरती विपरीत परिणाम होतो हा मुद्दा ऍड्रेस करण्यासाठी म्हणून तमिळनाडू राज्य सरकारकडून ही स्कीम सुरू करण्यात आलेली आहे ही महत्वाची स्कीम आहे आपल्याला माहिती आहे मिड डे मील स्कीमचं महत्व देखील खूप आहे तसंच या ब्रेकफास्ट स्कीमचं देखील काही महत्व तिथं दिसून आलेलं आहे काही स्टडी काही असेसमेंट तिथं कंडक्ट करण्यात आलेला आहे ज्या असेसमेंट मध्ये सांगण्यात आलंय की अटेंडन्स जो आहे विद्यार्थ्यांचा तो दहा ते पन्नास टक्के एवढा तिथला वाढलेला आहे या ब्रेकफास्टची स्कीम सुरू करण्यात आलेली आहे तमिळनाडू राज्य सरकारकडून त्याच्यामुळं तिथलं अटेंडन्सचं प्रमाण तर वाढलेलंच आहे त्यासोबतच सत्याहत्तर टक्केपेक्षा जास्त जे बेनिफिश स्कूल्स आहेत त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह ट्रेंड दिसून आलेला आहे या सगळ्या अटेंडन्सचा त्यासोबतच हे पोषणाचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो देखील याच्यातून ऍड्रेस केला जातोय त्यामुळे ही एक महत्वाची स्कीम त्या ठिकाणी मांडली जात आहे आपल्याला माहिती आहे दक्षिणेकडचे राज्य असे काहीतरी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट इनोव्हेटिव्ह प्रकल्प घेऊन येत असतात नवोपक्रम घेऊन येत असतात तर ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप्स जे आहेत बचत गटांना इन्व्हॉल्व्ह करण्यात आलेला आहे तो देखील मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे आपला जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली या सेल्फ हेल्प ग्रुपचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांचा रोल त्यांची भूमिका या सगळ्या ग्रामीण भागामध्ये आणि या शाळांमध्ये महत्वाची राहिलेली आहे तो मुद्दा देखील आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे याच्या बाबतीत प्रश्न काय पद्धतीने विचारला जाऊ शकतो आपल्याला आहे मध्यान्ह भोजन आहार योजना जी एकोणीसशे पंच्याण्णव पासून देशपातळीवरती राबवली जाते त्याचं महत्व खूप जास्त आहे त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट खूप चांगले दिसून आलेले आहेत त्या अनुषंगाने प्रश्न काय पद्धतीने विचारला जाऊ शकतो मध्यान्न भोजन योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित उद्दिष्टे उपलब्धी आणि आव्हाने त्याचं उद्दिष्ट नेमकं काय होतं त्याची उपलब्धी आणि त्याची आव्हाने यांची चर्चा करा भारतातील शालेय मुलांचे शैक्षणिक आणि पोषण परिणाम सुधारण्यासाठी त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात सुरुवातीला मध्यान्ह भुवन योजना नेमकी भोजन योजना नेमकी काय आहे त्याच्या अंमलबजावणीशी संबंधित त्याचे उद्दिष्ट काय आहेत उपलब्धी काय आहे आव्हाने काय आहेत आणि त्यानंतर आणखी ही शैक्षणिक पातळी आणि ही पोषण पातळी सुधारण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात ते त्याच्यानंतर शकता? ते एक्सप्लेन करणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतरची ही न्यूज आलेली आहे ती आहे हिमाचल या भागातली प्रामुख्याने हिमाचल प्रदेश आणि एकूणच हिमालयन जो रिजन आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की लँडस्लाईड भूस्खलनाचे प्रमाण एवढ्यात वाढलेलं दिसून येत आहे क्लाउडबस्ट ढगफुटीचं प्रमाण देखील वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे त्या अनुषंगाने आलेली ही न्यूज आहे तिथं जे फ्लॅश फ्लड्स आहेत फ्लॅश फ्लड्स म्हणजे काय अचानक नदीतली पाणी पातळी वाढते त्याच्या अगोदर कोणतीही इंडिकेशन मिळत नाहीत अचानकच तिथं पूरजन्य परिस्थिती निर्माण होते तर असे जे फ्लॅश फ्लड्स आहेत अचानक येणारे जे पूर आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे स्पाईक म्हणजे त्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्याच्यामुळे काय झालं की हे मायक्रो क्लायमेट चेंजेस जे आहेत लहान लहान गोष्टी ज्या परिणाम करत आहेत त्या क्लायमेट चेंजवरती हवामान बदलावरती त्याच्यामुळे हे सगळं फ्लॅश फ्लड सारख्या गोष्टींचं सा प्रमाण संख्या तिथं वाढलेली दिसून आलेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने कारण काय सांगण्यात आलेली आहेत तर त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक फॅक्टर सांगण्यात आलेले आहेत स्पेसिफिक घटक सांगण्यात आलेले आहेत की ज्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी तिथं घडत आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा उपस्थित करण्यात आला तो आहे अनसायंटिफिक अँड इलकन्स्युटिव्ह कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज ज्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्या अनसायंटिफिक पद्धतीने होत आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्लॅनिंग कोणत्याही प्रकारचं नियोजन फॉलो केलं जात नाही हे एक पहिलं मेजर रिझन त्यासाठी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यासाठी आणखी काही कारण सांगण्यात आले आहेत त्यापैकी एक महत्वाचं कारण आहे ते आहे ड्रीप फिलिंग मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते एक्सकॅवेशन खाणकाम केलं जातं हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट असतील बोगदे टनेल्स बांधणे असतील रस्ते बांधणे असतील कन्स्ट्रक्शन असेल मोठमोठ्या बिल्डिंगचं यासाठी मोठ्या प्रमाणात ही वृक्षतोड केली जाते खाणकाम केलं जातं एक्स्कॅवेशन केलं जातं यासारखे मायक्रो कॉम्पोन्ट मायक्रो फ्रॅक्टर्स जे आहेत या फ्लॅश फ्लड्समध्ये आणि या क्लाउडबस्टमध्ये ढगफुटीमध्ये परिणाम करत आहेत याच्यामुळं याचं प्रमाण वाढलेलं दिसून आलेलं आहे त्यासोबतच रॅपिड अनसायंटिफिक अर्बनायझेशन आणि इन्क्रीज इन ट्रॅफिक वाहनांची संख्या वाढलेली आहे अर्बनायझेशन नागरीकरण जे आहे ते अनसायंटिफिक पद्धतीने केलं जात आहे कोणत्याही प्रकारचं सायंटिफिक प्लॅनिंग त्या ठिकाणी फॉलो केलं जात नाहीये ही सगळी कारण त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहेत आणि त्याच्यामुळं वेदर पॅटर्न जो आहे तो इनव्हेरिएबली चेंज होत आहे त्याचं त्याच्यामध्ये जो बदल होत आहे तो खूप इनव्हेरियेबल राहत आहे यासारख्या गोष्टी या सगळ्या हिमालयन मध्ये आपल्याला दिसून यायला लागलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आपलं जीएस पेपर थ्री जो आहे एन्व्हायरमेंटचा त्याच्या अनुषंगाने हा सगळा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे क्लायमेट चेंज हवामान बदल आणि त्याचे भारतावरील परिणाम इंडियन सोसायटीवरचे परिणाम इंडियन ज्योग्राफीवरचे परिणाम इंडियन मान्सून वरती कोणकोणते परिणाम होतात या सगळ्या अँगलने ही सगळी प्रिपरेशन करणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर हे आर्टिकल आलेले आहे ते आहे परत एकदा वन नेशन वन इलेक्शन याच्या बाबतीत आलेलं आहे प्रामुख्याने प्रवीण चक्रवर्ती आणि शशी थरूर शशी थरूर हे नाव हो तुम्ही ऐकलं असेल तर त्यांच्याकडून हे आर्टिकल लिहिण्यात आलेले आहे ही आयडिया कशी चुकीची आहे त्याचे निगेटिव्ह पॉइंट इथं मेन्शन करण्यात आलेले आहेत कालच्या सेशनमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही मुद्दे आपण डिस्कस केलेले होते या आर्टिकलमध्ये स्पेसिफिकली अर्थात विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षातील नेत्याकडून हा आर्टिकल लिहिण्यात आलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट जास्त उल्लेख करण्यात आलेले आहेत तरी देखील ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत निगेटिव्ह पॉईंट्स जरी असले इशूज आपला सिलेबस मध्ये जो हा इशूज वर्ड वारंवार ज्याचा मेन्शन करण्यात आलेला आहे तर ते इशूज आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे हे आर्टिकल देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे सुरुवातीला जी गव्हर्नमेंट कडून आर्ग्युमेंट्स केल्या जात आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट कडून की वन नेशन वन इलेक्शन हे कंडक्ट करणं कसं फायदेशीर आहे त्याच्यासाठी जे काही त्यांच्याकडून आर्ग्युमेंट जे काही त्यांच्याकडून वादविवाद केले जात आहेत त्याचं खंडन प्रामुख्याने या आर्टिकल मध्ये करण्यात आलेलं आहे सुरुवातीला कालच्या सेशनमध्ये आपण एक मुद्दा बघितला होता की भारतामध्ये गेले छत्तीस वर्ष असं एकही वर्ष नाहीये की ज्या वर्षी कोणत्याही प्रकारची निवडणूक घेण्यात आलेली नाहीये ही आर्ग्युमेंट सध्याच्या सरकारकडून केली जात आहे ज्याच्यामुळं निवडणुकांवरती मोठा खर्च होत आहे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रेस देखील तयार होत आहे प्रशासनावर ताण येत आहे आपली सुरक्षा बल जी आहेत त्यांच्यावरती ताण येत आहे सिक्युरिटी फोर्सेसवरती स्ट्रेस येत आहे आणि डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत मॉडेल कोड ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो असतो आचारसंहिता लागू झाल्यामुळं विकास कामांवरती त्याचा विपरीत परिणाम होतो यासारखे मुद्दे सरकारकडून मांडण्यात आलेले होते जे पॉझिटिव्ह पॉईंट म्हणून आपण बघू शकतो की वन नेशन वन इलेक्शन का लागू करायचं आहे तर हे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत प्रशासनावर ताण सिक्युरिटी फोर्सेसवरती ताण वाढणारा खर्च दरवर्षी हे इलेक्शनचं कॅम्पेनिंग सुरू राहतं त्याच्यामुळे विकास कामांवरती देखील परिणाम होतो त्या आचारसंहिता जी लागू होते त्याच्यामुळे विकास कामांवरती परिणाम होतो हे आर्ग्युमेंट्स सरकारच्या बाजूने करण्यात आले होते त्याच्या विरोधातल्या आर्ग्युमेंट्स या सगळ्या आर्टिकलमध्ये देण्यात आलेले आहेत सुरुवातीला तोच मुद्दा उपस्थित करण्यात आलाय की इंडियामध्ये एव्हरी एव्हरी इयर जे इलेक्शन्स होतात प्रत्येक वर्षी काही ना काही इलेक्शन सुरू राहतात हा जो मुद्दा उपस्थित केला जातो तर त्याचं पहिल्यांदा खंडन करण्यात आलेलं आहे की पूर्ण भारतामध्ये इलेक्शन नसतात तर कोणत्या तरी स्पेसिफिक राज्यामध्ये इलेक्शन असतात त्यामुळे ही जी आर्ग्युमेंट केली जात आहे की इलेक्शन कंटिन्यू सुरू असतात त्यामुळे आचारसंहिता सुरू असते विकास कामं होत नाही त्या आर्ग्युमेंटसाठी एक इथं एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे त्या आर्ग्युमेंटच्या अगेन्स्ट त्या आर्ग्युमेंटचं खंडन करणारे आर्ग्युमेंट इथं देण्यात आलेली आहे की समजा आसाममध्ये इलेक्शन सुरू आहे आणि तिथं आचारसंहिता लागू आहे तर त्याचा कोणताही परिणाम हा गुजरातमध्ये सुरू असलेल्या विकास कामांवरती किंवा तिथल्या प्रकल्पांवरती होऊ शकत नाही हे एक एक्झाम्पल देण्यात आलंय की स्पेसिफिक कोणत्या तरी राज्यांमध्ये इलेक्शन सुरू असेल आणि तिथं आचारसंहिता लागू असेल तर त्याचं इतर राज्यांमधल्या कोणत्याही विकास कामांवरती विपरीत परिणाम होऊ शकत नाही हा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे त्यासोबतच इथे एक मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे तो आहे रिजनल पार्टी वर्सेस नॅशनल पार्टी जे राष्ट्रीय पक्ष असतात आणि प्रादेशिक पक्ष असतात त्यांच्या बाबतची एक आर्ग्युमेंट इथं उपस्थित करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आपण डिस्कशन केलं होतं की रिजनल पार्टीचा प्रामुख्याने याला विरोध होत आहे प्रादेशिक पक्षांचा याला विरोध होत आहे कारण राष्ट्रीय पातळीवरचे मुद्देच जास्त या सगळ्या निवडणुकांमध्ये उपस्थित केले जातील आणि प्रादेशिक मुद्दे माग पडतील हा मुद्दा या प्रादेशिक पक्षांकडून उपस्थित केला जातो त्यासोबतच जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची यंत्रणा खूप मोठी असते प्रादेशिक पक्षांना त्यांना कॉम्पिटिशन म्हणून बघणं हे खूप अवघड जाईल टफ कॉम्पिटिशन जाईल या प्रादेशिक पक्षांसाठी त्यामुळे प्रामुख्याने प्रादेशिक पक्षांकडून याला विरोध केला जात आहे इथं तोच मुद्दा उपस्थित केला जात आहे की प्रामुख्याने हे जे प्रादेशिक नॅशनल ना, ना, पार्टीज आहेत राष्ट्रीय पक्ष आहेत ज्यांचे दिल्ली इथं हायकमांड आहे दिल्ली इथं ऑफिसेस आहेत प्रामुख्याने बीजेपी आणि काँग्रेस या दोन्हीचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे त्यांच्यावरती प्रेशर आहे असं म्हणू शकतो की हे जे वारंवार इलेक्शन सुरू राहतात त्याच्यामुळं या राष्ट्रीय पक्षांना त्यांचं कंटिन्युअस कॅम्पेनिंग मध्ये राहावं लागतं तर त्यांच्यावरती प्रेशर येऊ शकतं परंतु हा मुद्दा सगळ्यांच्या बाबतीत लागू होऊ शकत नाही हा मुद्दा इथे उपस्थित करण्यात आलेला आहे त्यानंतर एक मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे की एकाच वेळी जर इलेक्शन घेतले तर ते पाच वर्ष हा जो पिरियड ठरणार आहे प्रत्येक राज्याच्या विधानसभेसाठी आणि संसदेसाठी तो कॉन्करंट पिरियड ठरणार आहे त्यावेळी कोणत्याही राज्याचे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांच्याकडे जो अधिकार आहे की त्यांचं जे राज्य विधिमंडळ आहे ते डिझॉल्व करण्यात यावं ते, ते बरखास्त करण्यात यावं हा अधिकार काढून घेतला जाईल कारण पाच वर्षाची ही जर फिक्स टर्म करण्यात आली प्रत्येक राज्य विधिमंडळासाठी तर राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या या अधिकाराचं उल्लंघन होईल तो एक मुद्दा इथे उपस्थित करण्यात आलेला आहे जर कोणत्याही राज्यातलं जर विधिमंडळ बरखास्त करण्यात आलं तर राहिलेला पुढचा जो कालावधी आहे पाच वर्षामधला त्या दरम्यानची परिस्थिती नेमकी काय असेल तर त्यासाठी या फेडरलिझम हा जो संघराज्य आपली पद, संघराज्य पद्धती जी आहे त्याला त्याचं प्रामुख्याने उल्लंघन होत या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे जे अधिकार आहेत त्याचं उल्लंघन होत आहे हा एक मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे त्यानंतर एक मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे तो आहे इस्टिमेटचा म्हणजे जो खर्च एक्सपेंडिचर जो केला जातो मोठ्या प्रमाणात खर्च होतो वारंवार निवडणुकांवरती हा जो मुद्दा उपस्थित केला जातो त्याच्या काउंटर आर्ग्युमेंट इथं देण्यात आलेली आहे इलेक्शन कमिशन असेल नीती आयोग असेल यांच्याकडून वारंवार जे खर्चाचे आकडे देण्यात आले त्याच्यानुसार एक कन्क्लुजन एक निष्कर्ष निघतो की दहा रुपये पर वोटर पर इयर एवढा खर्च या सगळ्या इयर वर सायकलच्या वर्ग वरती येतो म्हणजे वर ची जी सायकल आहे इलेक्शनची त्याच्यावरती दहा रुपये प्रत्येक मतदारावरती प्रत्येक वर्षी एवढा खर्च येतो असा असे आकडे नीती आयोग असेल इलेक्शन कमिशन असेल निवडणूक आयोग असेल यांच्याकडून देण्यात आलेले होते नीती आयोगाने आणखी एक रिपोर्ट पब्लिश केला होता की हे जर इलेक्शन एकत्रित घेतले या जर निवडणुका एकत्रित घेतल्या तर हा खर्च दहा रुपये खर्च हा पाच रुपये एवढा कमी होईल पाच रुपये पर वोटर पर इयर आता इथं आर्ग्युमेंट काय करण्यात आले की भारताच्या या संघराज्य पद्धतीमध्ये हा जो काही बदल करणं करावा लागणार आहे ज्या काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कराव्या लागणार आहेत ज्या घटना दुरुस्ती कराव्या लागणार आहेत आणि जी पॉलिटिकल डायव्हर्सिटी आहे जी विविधता आहे राजकीय विविधता ती त्याला जी हानी पोचणार आहे ते एवढं वर्थ आहे का की पाच रुपये सेव्ह करण्यासाठी एवढं सगळं करणं वर्थ आहे का हा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर एक मुद्दा उपस्थित करण्यात आलाय की हे जे सिंगल इलेक्शन कॅलेंडर असतं म्हणजे एकच निवडणुका सगळ्या एकाच वेळी सगळ्या पद प्रशासनासाठी एकच निवडणुका कंडक्ट करणं हे प्रेसिडेन्शियल सिस्टीम जी आहे जे राष्ट्राध्यक्ष असणारी पद्धत जी असते उदाहरणार्थ अमेरिका तर यासारख्या ठिकाणी ती थी फिजिबल आहे जिथं एक्झिक्युटिव्ह जी बॉडी आहे जिथं जे कार्यकारी मंडळ जे आहे ते डिपेंड नसतं या लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवरती अशा ठिकाणी ही सिंगल इलेक्शन जी पद्धत आहे वन नेशन वले वन इलेक्शन ती थी अशा ठिकाणी फिजिबल आहे भारतासी भारतासारख्या ठिकाणी ती फिजिबल नाही हा एक मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे जीएस पेपर टू पॉलिटीच्या दृष्टीने हा आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे इलेक्शन रिफॉर्म्स निवडणुकांमधल्या मधल्या सुधारणा त्या दृष्टीने आपल्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे ते आहे क्लायमेट चेंज आणि त्यामध्ये महिलांचं असलेलं स्थान याच्या दृष्टीने काही मुद्दे इथे उपस्थित करण्यात आलेले आहेत आपल्याला माहिती आहे हवामान बदलाचे परिणाम सगळ्याच समाजावरती होणार आहेत त्यातल्या त्यात स्पेसिफिकली महिलांवरती कसे त्याचे जास्त परिणाम होणार आहेत महिला कशा या सगळ्या क्लायमेट चेंजमुळं हवामान बदलामुळं अफेक्ट होणार आहेत ते मुद्दे इथे उपस्थित करण्यात आले आले आहेत महत्वाचा मुद्दा आहे जीएस पेपर थ्रीच्या दुसरी दृष्टीने आपल्यासाठी एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत महत्वाचे इथं की महिलांवरती प्रामुख्याने जेंडर स्पेसिफिक काही या क्लायमेट चेंजचे या हवामान बदलाचे विपरीत परिणाम होत असतात इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने एक स्टडी जाहीर केला होता पब्लिश केला होता दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार तीस पर्यंत दोन पॉईंट दोन टक्के एवढं जे टोटल वर्किंग अवर्स आहेत जागतिक पातळीवरती ते या सगळ्या वाढत्या तापमानामुळे त्याचा लॉस होणार आहे त्यामुळे ती प्रोडक्टिव्हिटी ती उत्पादकता जी आहे ती त्याचा लॉस होणार आहे जी इक्विवेलंट असणार आहे ऐंशी मिलियन फुल टाइम जॉब्स एवढ्या इक्विवेलंट ती असणार आहे हा एक डेटा उपस्थित करण्यात आला होता आणि त्यानंतर युनायटेड कडून दोन हजार नऊ मध्ये एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता जेंडर स्पेसिफिक की महिलांच्या बाबतीतल्या प्रामुख्याने ते, ते सगळ्यात जास्त वल्नरेबल आणि डिस्प्रपोर्शनेटली अफेक्ट होणार आहेत या सगळ्या क्लायमेट मुळे पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांवरती या क्लायमेट चेंजचे जास्त परिणाम विपरीत परिणाम दिसून येणार आहेत असा स्टडी युनायटेड नेशन्सकडून दोन हजार नऊ मध्ये हायलाइट करण्यात आलेला होता आता त्याचे स्पेसिफिक्स काही इथं देण्यात आलेले आहेत प्रामुख्याने महिलांच्या बाबतीतले हेल्थचे इश्यू असतील सेफ्टीचे इशू असतील आणि क्वालिटी ऑफ लाईफ त्यांच्या जगण्या आयुष्याचा जो दर्जा आहे याच्यावरती त्याचे सगळे विपरीत परिणाम दिसून येणार आहेत तो मुद्दा इथं मांडण्यात आलेला होता प्रामुख्याने डेव्हलपिंग आणि लेस्ट डेव्हलप्ड कंट्रीज जे आहेत विकसनशील देश आणि कमी विकसित देशातील महिलांवरती जास्तीत जास्त याचा विपरीत परिणाम होणार आहे तो देखील इथं उपस्थित करण्यात आलेला आहे याला कारण काय आहे कारण या देशांमधल्या महिला या प्रामुख्याने नॅचरल ने रिसोर्सेसवरती आणि लेबर इंटेन्सिव्ह वर्कवरती त्यांचं प्रामुख्याने आयुष्य डिपेंड असतं नैसर्गिक संसाधनं आणि जे लेबर इंटेसिव्ह काम आहे ज्याच्यामध्ये फिजिकल लेबर मोठ्या प्रमाणात लागतं तर त्याच्यावरती त्यांचं लाईव्हिहूड त्यांचं सगळं आयुष्य त्यांचं जीवित डिपेंड असतं अवलंबून असतं तर या भागातल्या महिला विकसनशील आणि कमी विकसित दे देशांमधील महिला यांच्यावरती जास्त या चेंजचा विपरीत परिणाम होणार आहे तो मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे त्यासोबतच महिला या पुरुषांच्या तुलनेमध्ये जास्त पॉवर्टीमध्ये राहतील हा देखील मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे गरिबीचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांमध्ये जास्त दिसून येईल हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे लो इन्कम हाऊसहोल्ड जिथं असतात म्हणजे गरीब कुटुंबातील महिलांवरती जास्त रिस्क असणार आहे त्यांच्या बाबतीमध्ये जास्त रिस्क असणार आहे कारण त्यांच्यावरती जबाबदारी असते प्रामुख्याने फूड वॉटर आणि अदर जे घरातलं काम असतं इतर जे काम असतं त्याची जबाबदारी प्रामुख्याने महिलांवरती असते ग्रामीण भागामध्ये बर्डन त्याचं जास्त राहणार आहे कारण आपल्याला माहितीये ग्रामीण भागामध्ये जिथं पाण्यासाठी महिलांना दूरपर्यंत चालत जावं लागतं तर तो मुद्दा देखील त्यांच्या हेल्थ आणि त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्यासोबतच गॅसचं कनेक्शन जर नसेल इलेक्ट्रिसिटी नसेल तर त्यांना जे चुलीसाठी जे फ्यूल लागणारं असतं त्याच्यासाठी देखील त्यांना लांब चालत जावं लागतं पाण्यासाठी देखील त्यांना लांब चालत जावं लागतं त्यामुळे त्यांच्या हेल्थचे इश्यू होऊ शकतात त्यांच्या सेफ्टीचे इश्यू क्रिएट होऊ शकतात तो मुद्दा इथे उपस्थित करण्यात आलेला आहे इंटरनॅशनल लेबर कडून एक स्टडी पब्लिश करण्यात आला होता ज्याच्यानुसार सांगण्यात आलं की आलं होतं की साऊथ एशिया आणि सब सहारन आफ्रिका हा जो प्रदेश आहे याच्यामधल्या साठ टक्के महिला आज देखील अॅग्रिकल्चर शेतीमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्या अंडरपेड आहेत ओव्हर आहेत त्यांना त्याचा मोबदला योग्य मोबदला मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणात काम त्यांच्याकडून करून घेतलं जातं हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या एका स्टडीमध्ये एवढ्या मोठं प्रमाण असून देखील त्यांचं त्यांच्याकडून जे लँड होल्डिंग आहे महिलांकडून महिलांच्या नावावर असलेली जी जमीन आहे त्याचं प्रमाण फक्त दहा टक्के एवढंच होतं त्या साठ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात या शेतीमध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत तरी देखील त्यांच्या नावावर जमीन असल्याचं प्रमाण जे आहे ते फक्त दहा टक्के एवढं राहिलेलं आहे जेंडर स्पेसिफिक अजून काही इशू इथं मेन्शन करण्यात आलेले आहेत ज्यावेळी आपल्याला माहितीये की कोणत्याही ठिकाणी नॅचरल एखादी कलॅमिटी येत असते एखादी नैसर्गिक आपत्ती येत असते तर त्या ठिकाणून लोकांचं डिस्प्लेसमेंट होत असतं स्थलांतर होत असतं त्याच्या बाबतीतला एक स्टडी युनायटेड नेशन्स कडून पब्लिश करण्यात आला होता की एटी पर्सेंट जे हे असं स्थलांतर होत असतं डिस्प्लेसमेंट होत असते त्याच्यामध्ये महिला आणि मुलींचं प्रमाण एवढं आहे ऐंशी टक्के आहे आणि याचे परिणाम काय होतात की एका ठिकाणाहून म्हणजे मूळ ठिकाणाहून डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर स्थलांतर झाल्यानंतर प्रीड जुडायसेस असतील किंवा एक्सप्लोटेशन असेल त्यांचं जे शोषण आहे त्याच्यासाठी ते जास्त वल्नरेबल होतात त्याचं प्रमाण त्याची रिस्क वाढते महिलांच्या आणि मुलींच्या बाबतीतली तसंच एक एक्झाम्पल इथं देण्यात आलेलं आहे ज्यावेळी नेपाळमध्ये दोन हजार पंधरामध्ये भूकंप आलेला होता त्यावेळी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड कडून अशी एक माहिती समोर आली होती की तिथल्या ज्या महिला प्रामुख्याने डिस्प्लेस झाल्या होत्या त्या भूकंपामुळे त्या ट्रॅफिकिंग आणि एक्सप्लोटेशन त्यांचं जे ट्रॅफिकिंगचं प्रमाण आणि शोषणाचं प्रमाण ते आहे ते खूप मोठ्या प्रमाणात दिसून आलेलं होतं तर नॅचरल कॅलॅमिटीचा अशा प्रकारे देखील महिलांवरती आणि मुलींवरती विपरीत परिणाम होत असतो त्यामुळं ही जी काही क्लायमेट ऍक्शन सध्या घेतली जात आहे आंतरराष्ट्रीय पत्रेवरची जे पॉलिसीज बनवल्या जात आहेत क्लायमेट ऍक्शनच्या बाबतीतल्या त्याच्यामध्ये महिला स्पेसिफिक अशा क्लायमेट ऍक्शन बनवणं आणि महिलांना याच्यामध्ये जास्तीत जास्त सामील करून घेणं या ज्या काही पॉलिसीज बनवल्या जात आहेत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी त्या पॉलिसीजमध्ये महिलांना सामील करून घेणं आणि महिलांना महिलाच्या दृष्टिकोन आधारित अशा काही पॉलिसीज असे काही धोरण बनवणं गरजेचं आहे हा, तो हा मुद्दा इथे उपस्थित करण्यात आलेला आहे हा महत्वाचा मुद्दा आहे इंटरनॅशनल लेवलवरती जीएसपी थ्री आपल्या एनवायरमेंटच्या दृष्टीने महत्वाचा एक ऍस्पेक्ट महिलांच्या बाबतीतला याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे त्यानंतर हे स्टॅटिस्टिक्स देण्यात आलेले आहेत ते आहे पी एम युवाय या स्कीम बद्दलचे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आपल्याला माहिती आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात दोन हजार सोळामध्ये करण्यात आली होती पी एम फेज वन किंवा पहिला टप्पा सुरुवात करण्यात आली होती त्याची दोन हजार सोळामध्ये कशासाठी तर गॅस एल गॅस सिलेंडर जी आहेत त्याचं कनेक्शन गरीब जे कुटुंब आहेत त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी म्हणून या स्कीमची सुरुवात करण्यात आलेली होती त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये त्याचं पीएम युवाय टू पॉईंट झिरो म्हणजे दुसरी फेज दुसरी स्टेज सुरुवात करण्यात आली होती त्याच्या त्या स्कीमच्या बाबतीतले काही डिटेल्स काही स्टॅटिस्टिक्स इथं देण्यात आलेल्या आहेत ही जी स्कीम आहे सुरुवातीला या स्कीम अंतर्गत एलपीजी गॅस सिलेंडरचे कनेक्शन गरीब कुटुंबांना देण्यात येतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा जो रेट असतो गॅस सिलेंडरचा त्याच्यामध्ये देखील सबसिडी त्यांना प्रोव्हाइड केली जाते या स्कीमच्या बाबतीतला काही डेटा आयच्या माध्यमातून मागण्यात आलेला होता तर त्याच्यानुसार काही डेटा इथं देण्यात आलेला आहे प्रामुख्याने आपल्याकडं ज्या गॅस प्रोव्हाइड करणाऱ्या मोठ्या कंपनीज आहेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असेल भारत पेट्रोलियम असेल किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम असेल यांच्याकडून काही माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागवण्यात आली होती त्याच्यानुसार जी माहिती आलेली आहे त्याच्यात तो डेटा इथं नमूद करण्यात आलेला आहे तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत जे बेनिफिशरी आहेत त्यातल्या चारपैकी एक बेनिफिशरी जे आहे ते कोणत्याही प्रकारचं सिलेंडर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षामध्ये घेतलेलं नाहीये किंवा घेतलेलं नाही किंवा फक्त एक सिलेंडर एक रिफिल सिलेंडर घेतलेलं आहे याचं कारण काय सांगण्यात आलं की एलपीजी सिलेंडर या गॅस सिलेंडरच्या ज्या प्राइजेस वाढलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात त्या ऑलमोस्ट डबल झालेल्या आहेत दोन हजार पासून हे एक मेजर रिझन सांगण्यात आलेलं आहे की वाढलेल्या किमती त्या परवडणाऱ्या नाही आहेत त्यामुळं हे जे बेनिफिशरीज आहेत हे जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडून या कालावधीमध्ये एकच सिलेंडर घेण्यात आलं काही लोकांकडून किंवा काही लोकांकडून ते घेण्यातच आलं नाही कोणतंच सिलेंडर घेण्यात आलेलं नाही आणखी काही डेटा देण्यात आलेला आहे वन इन नाईन म्हणजे नऊ पैकी एका लाभार्थीकडून म्हणजे जे जवळपास एक पॉईंट अठरा कोटी कुटुंब आहेत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं रिफिल सिलेंडर मागच्या वर्षी घेण्यात आलेलं नाही हा सगळा डेटा या कंपन्यांकडून माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेला आहे तर हा सिरियस कन्सर्न आहे ज्या किमती वाढत आहेत गॅस सिलेंडरच्या त्याच्यानुसार हे जे बेनिफिशरी आहेत ते परत एकदा हे गॅस सिलेंडर सोडून परत एकदा जे आपण चुलीचा वापर म्हणतो तर चुलीसाठी जे सरपण लागणार असतं जे लाकूड लागणार असतं त्याचा वापर केला जातो आणि पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित होतो की ही जी स्कीम सुरू करण्यात आली होती त्याचा उद्देशच हा होता की महिलांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य सुधारणं कशा प्रकारे तर जो चुलीचा वापर होत असतो गरीब कुटुंबामध्ये त्या चुलीला रिप्लेस करणं गॅस सिलेंडरने गॅस सिलेंडर त्यांना सबसिडाईज रेटमध्ये प्रोव्हाइड करणं कनेक्शन त्यांना प्रोव्हाइड करणं महिलांवरती महिलांच्या आरोग्यावरती जो विपरीत परिणाम होत असतो त्या चुलीमधून निघणाऱ्या धुरापासून त्याच्यापासूनच त्यांचं आरोग्य सुधारणे त्यांना गॅस सिलेंडर सबसिडाईज रेटमध्ये प्रोव्हाइड करणे आणि एकूण एन्व्हायरमेंटल पोल्युशन देखील थांबवणे कारण त्या चुलीसाठी जे लाकूड लागणार असतं ते लाकूड तोड होते त्यासोबतच त्याच्यातून निघणाऱ्या धोरामुळं महिलांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो आणि तो पर्यावरणावरती देखील विपरीत परिणाम होतो हे सगळे मुद्दे ऍड्रेस करण्यासाठी म्हणून ही स्कीम सुरुवात करण्यात आली होती या स्कीमची सुरुवात करण्यात आली होती परंतु हे रेट वाढल्यामुळं सिलेंडर लोकांकडून जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्याकडून सिलेंडर घेतले जात नाहीत सिलेंडर घेतले जात नाहीयेत याचा अर्थ असाच होतो की परत एकदा ते शिफ्ट होत आहेत जो चुलीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला जाऊ शकतो या सगळ्या ज्या व्यक्तींकडून हे सिलेंडर घेतले गेले नाहीयेत गेल्या वर्षभरामध्ये त्यांच्याकडून परत एकदा त्या सगळ्या संसाधनांचा वापर होऊ शकतो वृक्षतोड होऊ शकते आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो चुलीमुळे आणि पर्यावरणाचं प्रदूषण देखील होऊ शकतं त्यामुळे हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे ते आहे आपल्या आदित्य येलवन या मिशन बाबतचं आदित्य यलवन मिशन आपल्याला माहिती आहे सूर्याच्या दिशेने एक आपलं मिशन पाठवण्यात आलेलं आहे चंद्रायन मिशन नंतर हे एक दुसरं सक्सेसफुल मिशन इस्रोच मानलं जात आहे यामध्ये प्रामुख्याने उद्देश काय आहे आणि कशासाठी हे मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे त्याच्या काही डिटेल्स इथं देण्यात आलेलं आहे तर आपल्याला माहिती सूर्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून हे मिशन सुरुवात करण्यात आले या मिशनची सुरुवात करण्यात आलेली आहे आदित्य त्याला नाव देण्यात आलेलं आहे येलवन नेमकं का आहे तर येलवन म्हणजे लॅग्रँग म्हणजे येलवन एक पॉईंट आहे तो मॅथमॅटिशियन जोसेफ लुई लॅग्रँग यांच्याकडून डिस्कवर करण्यात आला होता येलवन हा एक असा पॉइंट आहे असे काही पाच पॉइंट आहेत त्यापैकी येलवन एक पॉइंट आहे जो बरोबर पृथ्वी आणि सूर्य यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस जो जो इक्विलिब्रियम आहे जो समतोल पॉईंट आहे तिथं हा यलवन पॉईंट आहे जो वन पॉईंट फाईव्ह मिलियन किलोमीटर एवढा लांब आहे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस जे असतात जे गुरुत्वीय बल असतं पृथ्वी आणि दरम्यानचं त्याचा बॅलन्स त्याचा इक्विलिबिरियम हा पॉइंट आहे या ठिकाणी प्रामुख्याने हे आपलं आदित्य जे स्पेसक्राफ्ट आहे या ठिकाणी प्लेस केलं जाणार आहे त्यामुळे त्याला आदित्य यलोन हे नाव देण्यात आलेलं आहे या मिशन मध्ये प्रामुख्याने सूर्याच्या बाबतीतला काही अभ्यास केला जाणार आहे याच्या अंतर्गत सूर्याचे जे डायनॅमिक्स आहे सूर्याचं जे अॅटमॉस्फिअर आहे त्याच्या आजूबाजूचं त्याचे डायनॅमिक स्टडी केले जाणार आहेत सोलर व्हेरिएबिलिटी जे आहे म्हणजे त्याचं जे सूर्याचं उष्णतेचं प्रमाण जे कमी जास्त होत असतं त्याचे परिणाम पृथ्वीवरती काय होत असतात आणि त्याच्यावरती जे वादळ येत असतात सौर वादळं त्याचा देखील विपरीत त्याचा देखील परिणाम नेमका पृथ्वीवरती काय होतो आणि पृथ्वीच्या वातावरणावरती काय होतो याचा सगळा स्टडी या मिशन मध्ये कंडक्ट केला जाणार आहे आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने पेपर थ्रीच्या दृष्टीने हा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे ते आहे फ्रान्स या देशाच्या बाबतीतलं लेसईट नावाची एक तिथली टर्म आहे जी त्याचा अर्थ होतो की सेक्युलरिझम आपल्याला माहिती आहे सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता आपल्याकडं हा मुद्दा आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये हा शब्द नमूद करण्यात आलेला आहे त्याचाच एक फ्रेंच वर्ड आहे तो लैसेट हा शब्द आहे नुकताच फ्रान्स गव्हर्नमेंटकडून एक अनाउन्समेंट एक सूचना जारी करण्यात आली होती ज्याच्या अंतर्गत मध्ये तिथल्या ज्या स्टेट रन स्कूल्स आहेत ज्या सरकारी शाळा आहेत तिथं अबाया नावाचं एक क्लॉथ आहे ते प्रामुख्याने मुस्लिम कम्युनिटीकडून विअर केलं जातं परिधान केलं जातं तर त्याच्यावरती बॅन तिथं आणण्यात आलेला होता याला रिझन सांगण्यात आलं की हे सेक्युलरिझम तिथलं लेसेट जी आयडिया आहे फ्रेंच आयडिया ऑफ सेक्युलरिझम त्याचं से एक रिझन त्याला सांगण्यात आलं होतं की त्याच्यामुळं त्याचा विअरिंग जे आहे त्याचं परिधान करणं ते बॅन करण्यात आलं होतं तर तिथं पब्लिक रिएक्शन प्रामुख्याने आलेले होते या डिसिजनच्या अगेन्स्ट काही पब्लिक कडून आलं की हे टीनेजरच्या कपड्याच्या बाबतीतलं पोलिसिंग केलं जातं गव्हर्नमेंटकडून कारण तिथं कोणत्याही पब्लिक स्कूलमध्ये युनिफॉर्म नाहीये काहींकडून सांगण्यात आलं की अटॅक ऑन फ्रीडम आहे वुमन्स वरती अटॅक आहे त्यासोबतच टूल ऑफ ऑपरेशन आहे तिथल्या प्रामुख्याने सगळ्या जे फ्रीडम आहे जे स्वातंत्र्य आहे महिलांचं त्याच्यावरती हे त्याचं उल्लंघन करत हा निर्णय असं देखील टीका त्याच्यावरती करण्यात आली तर याचा मिनिंग नेमका काय आहे एकोणीसाव्या शतकामध्ये ही टर्म कॉईन करण्यात आली होती ही टर्म अस्तित्वात आली होती इंट्रोड्यूस करण्यात आली होती तर याचा अर्थ नेमकं काय का होतं की तिथलं जे स्टेट आहे स्टेट म्हणजे पॉलिटिकल सायन्सच्या भाषेमध्ये स्टेट म्हणजे कंट्री कंट्रीला स्टेट असं म्हणलं जातं राज्य स्टेट आणि चर्च यांना सेपरेट करणारी एक टर्म म्हणून ही एकोणीसाव्या शतकात उदयास आली होती लेसेट ज्याचा अर्थ आपल्या सेक्युलरिझमशी संबंधित आहे त्याच्यानुसार काय आहे की रिलीजन इज टू बी कन्फाइंड टू द प्रायव्हेट स्पेयर जो वैयक्तिक सगळा तुमचा आहे आवास आहे त्याच्यामध्येच तुमचा त्याच्यामध्ये जो तो सगळ्या गोष्टी राहिल्या पाहिजेत त्या पब्लिक मध्ये आल्या नाही पाहिजेत हे प्रामुख्याने या प्रिन्सिपलचा अर्थ आहे जे लसेट प्रिन्सिपल आहे जे तिथं तत्व वापरलं जातं फ्रान्समध्ये हा त्याचा अर्थ आहे आपल्याकडे देखील सेक्युलरिझम आपल्या दृष्टीने जीएस पेपर टूच्या च्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे सेक्युलरिझम कधी ऍड करण्यात आलं इंडियन मध्ये कधी समाविष्ट करून घेण्यात आलं त्याचा अर्थ नेमका काय आहे पॉझिटिव्ह सेक्युलरिझम काय असतं निगेटिव्ह सेक्युलरिझम काय असतं हे सगळे मुद्दे आपल्याला माहित असणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर हे आर्टिकल आलेले आहे ते परत एकदा आर्टिकल थ्री सेव्हन्टीच्या दृष्टीने जे काही अनुषंगाने जे काही कोर्ट मध्ये हिअरिंग सुरू आहे सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत पहिला मुद्दा उपस्थित करण्यात आलेला तो आहे बेसिक स्ट्रक्चरच्या जीएस पेपर टू पॉलिटीच्या दृष्टीने आपल्यासाठी हे महत्वाचे मुद्दे आहेत या न्यूजच्या दृष्टीने आपल्याला बेसिक स्ट्रक्चर नेमकं काय आहे ते माहीत असणं गरजेचं आहे बेसिक स्ट्रक्चर मूलभूत संरचना ही कोणत्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट सांगण्यात आली त्यामध्ये कोणकोणते वैशिष्ट्य कोणकोणते फीचर्स समाविष्ट आहेत आणि त्यासोबतच अमेंडिंग पॉवर ऑफ द पार्लमेंट म्हणजे संसदेची जे घटना दुरुस्ती करण्याचा जो अधिकार आहे तो देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कलम तीनशे अडुसष्ट जे आहे आर्टिकल थ्री सिक्स्टी एट ते रिलेटेड आहे या पार्लमेंट पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन संसदेची जी घटना दुरुस्ती करण्याचे जे अधिकार आहेत ते कलम तीनशे अडुसष्ट मध्ये देण्यात आलेले आहेत घटना दुरुस्तीचे जे आहेत वेगवेगळ्या तरतुदी आहेत त्याच्या बाबतीत बहुमत लागण्याची तरतुदी देखील वेगवेगळ्या आहेत त्या देखील आपल्याला माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे आर्टिकल थ्री हे माहिती आपल्याला काश्मीरशी रिलेटेड आहे त्याच्यावरती सगळी ही सुनावणी सुरू आहे त्याच्या अनुषंगाने बेसिक स्ट्रक्चरचा तिथं उल्लेख करण्यात आला होता त्या केसच्या हिरिंग दरम्यान मूलभूत संरचना नेमकी काय आहे त्याची केस अमेंडिंग पॉवर पॉवर ऑफ द पार्लमेंट घटना दृष्टी करण्याचा संसदेचा अधिकार कलम तीनशे अडुसष्ट सगळे मुद्दे आपल्याला पॉलिटी जीएस पेपर टू च्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे त्यानंतर वानुवातू नावाचा एक छोटा देश आहे बेटावरती स्थित असलेला एक देश आहे त्याचं सध्या चर्चेत तो सध्या चर्चेत आहे त्याचं लोकेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे या बाजूला आपण बघू शकता ऑस्ट्रेलिया आहे पपुआ न्यू गिनी आहे पॅसिफिक ओशियन आहे आणि हा सेंट्रल पॅसिफिक ओशियन आहे रिजन आहे हा आपण म्हणू शकतो न्यूझीलंडच्या नॉर्थ साइडला हे असे बरेच बेटांवरती स्थित असलेले छोटे छोटे देश इथं सामील आहेत ओशियानिया देखील असं त्याला म्हणलं जातं वेगवेगळे मायक्रोनेशिया पॉलिनेशिया यासारख्या रिजन मध्ये त्याचं डिव्हिजन करण्यात आलेलं आहे तर हे वानुआातू नावाचा जो देश आहे त्याचं लोकेशन आपल्याला माहित असणं इम्पॉर्टंट आहे आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये उद्याच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत धन्यवाद